राज्यात सुरू असलेल्या ब्रेक द चेन या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाज घटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे 1 महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक 14 जून 2021 पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जळगाव शहरातील पिंपराळा परिसरातील कौटुंबिक व वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत अमानुष हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणी मयत योगिता सोनार हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले सासू आणि तलाठ्यालाही अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मयतच्या माहेरील मंडळींनी व्यक्त केली असून मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी घेतला होता. कोविडमुळे उद्भवणाऱ्या म्युकर मायसिस या गंभीर आजाराने आता थैमान घातले असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक 15 रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहे. म्युकर मायसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत असून त्यावरील उपचारासाठी आवश्यक अँफोटेरसिन बी या इंजेक्शनाची रेमडेसिवीरप्रमाणे तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने या इंजेक्शनाच्या पुरवठ्याबाबत धोरण निश्चित केले असून जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांच्या संख्येनुसार हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यपाल कोठ्यातून आमदारकीसाठी ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडली आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ही काही अचूक गोष्ट नाही. शेवटी राज्यपालांनी याबाबतचा निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. नियुक्तीचा अधिकार त्यांना आहे पण त्यांच्या डोक्यात काय चालू आहे तेच आम्हाला माहीत नाही अशा शब्दात शिवसेना नेते तथा सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीकास्त्र टाकले आहे. शेवटी राज्यपालांनी या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ही काही आजची गोष्ट नाही आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही परंपरागत गोष्ट सुरूच आहेत की 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातल्या आमदारांची या ठिकाणी नियुक्ती केली जाते. पण आता राज्यपालांचे अधिकार असल्यामुळे काय माहिती आता त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात काय आहे हेच आम्हाला माहीत नाही. कोरोना अपडेट्स. 22 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 405 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरात कोरोनातून 878 रुग्ण बरे झालेत.